यानंतर भारत देश हा कृषी प्रधान देश मानला जातो. तसं बघितलं तर शेतकऱ्यांच्या अवस्था आपल्या सर्वांना माहीत आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विषय असेल किंवा कर्जमाफी सर्व गोष्टी, तर शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या शब्दामध्ये मांडण्यासाठी आपल्या समोर येत आहे वर्ग सातवीतील कुमारी प्रणिता गोविंदराव मोहिते. तिचा विषय आहे शेतकरी जगलाच पाहिजे. सन्माननीय विचार मंचावरील उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष, प्रमुख अतिथीगण व उपस्थित सर्व गावकरी मंडळी, ज्ञानदानाच्या पावन भूमीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा मोत्या येथे शेतकरी जगलाच पाहिजे या विषयावर माझ्या बालबुद्धीला सुचतील असे पद्धतशीर विचार मांडण्यासाठी मी कुमारी प्रणिता गोविंद मोहिते आपल्या सर्वांसमोर नम्रपणे उभी आहे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अशी संत सावता माळ्याप्रमाणे माझ्या शेतकऱ्याची अवस्था असते. कष्ट करणे हीच त्यांची भक्ती आणि धरणी माता हीच त्यांची देवता असते. शेतकऱ्याशिवाय आपले जीवन म्हणजे पाण्या विना तडफडणाऱ्या माशीप्रमाणे आहे. एके वेळी उपाशीपोटीला होऊन सर्व जनतेला अन्न पुरवणारा माझा शेतकरी स्वतः फाटके तुटके कपडे घालून सर्व जनतेला पापड पुरवणारा माझा शेतकरी जो आज लाख मोळाचं आयुष्य संपवतो ही स्वातंत्र्य भारतातील फार मोठी शुभांतिका आहे. त्याबद्दल मला असंच म्हणावं वाटतं की धरती की तरह तू धूप सहते जा, सूरज की तरह तू ढलता जा, धरती की तरह तू धूप सहते जा, सूरज की तरह तू ढलता जा, देश को बचाने के लिए चुपचाप आग पे तू जलता जा, चुपचाप आग पे तू जलता जा. सर्वांगून वाहणारा घाम शेतकऱ्यांच्या कष्टांची साक्ष देतो. काय आईच्या कुशीतून हिरव सोनं निर्माण करून सर्व जनतेला अन्न पुरवणारा अन्नदाता कर्जापोटी दुष्काळापायी आपले जीवन संपवतो आणि भ्रष्ट राज्य करते त्यांच्याकडे पाठ फिरवताना आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहतो. शेतकऱ्यांच्या कष्टांची बेरीज वजाबाकी भ्रष्ट पुढारी करतात. शेतकऱ्यांच्या कष्टांची बेरीज वजाबाकी भ्रष्ट पुढारी करतात. त्यांच्या मालाला बेभाव देऊन येथे शेतकरी मारले जातात. येथे शेतकरी मारले जातात. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही, बी बियाणे योग्य दरात मिळत नाहीत, मिळाले तर वेळेवर मिळत नाहीत. शेतीसाठी कधी पाणी कमी तर कधी बोंडाळीचा त्रास, या त्रासातून माझा शेतकरी वर येण्याचा प्रयत्न करतो पण सफेद पोशाखी त्यांना खाली दाबतात. तेव्हा त्यांच्या वेदना त्यांचे दुःख निराप्रधाला सुरावर देणे यापेक्षा तीव्र असते. तरीही भ्रष्ट राज्यकर्ते म्हणतात उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी नाही सुकृत शेतकरी आहे सदन शेतकरी असे म्हणतात भ्रष्टाचारी, असे म्हणतात भ्रष्टाचारी. पिकवतो काळ्या मातीत हिरव सोनं, डोईवर कर्जाचं घराणं, तरी आहे सदन शेतकरी असे म्हणतात भ्रष्टाचारी, असे म्हणतात भ्रष्टाचारी. शेतीवर विश्वास ठेवून शेतकरी आपल्या मुलीचे लग्न ठरवतात पण कधी कधी नियतीचा खेळ करून वरून राजाही त्यांच्यावर अन्याय करतो. भारतातील राज्यकर्त्यांच्या छळाला कंटाळलेला माझा शेतकरी वरून राजाकडे नमन करतोय, याचना करतो, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा अभिषेक करत वरून राजाकडे पाण्याची भीक मागतो पण वरून राजाही त्यांच्यावर कोपतो आणि मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी धरून तो आत्महत्या करतो. त्याच्या वीरमळ्याला वाटतं की मी मेल्यानंतर सरकार माझ्या नातेवाईकांना मदत करेल, माझ्या मुलीचे लग्न होईल, लग्न होईल पण निरर्थक कारणाने जाहीर झालेला निधी तरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आज देशात कोट्यावधी शेतकरी असे आहेत की त्यांच्या जीवनाचा खराटा दुःखाचा नियमबद्ध चाकोरीतून रेरे चालत आहे. आपल्या देशात शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतातील राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी भक्कम नियम करून तो कणा मजबूत केला पाहिजे, तरच शेतकरी जगेल आणि आपण पाहिलेले समृद्ध भारताचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल यात काही शंकाही नाही. शेतकरी वाचणे ही काळाची गरज आहे. मला जाता जाता असंच म्हणावं असं वाटतं की भारताला महासत्ता बनायचं असेल तर शेतकरी जगलाच पाहिजे